हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू शाओनीज किचनल लाईफस्टाईल। तर आज आपण अगदी मस्त व छान असे झटपटीत होणारे छोटे मिनी केक बघणार आहोत। तर आज आपण पाहणार आहोत की चॉकलेट मिनी केक घरात अगदी मस्त असे कसे करायचे। हे लहान मुलांना दिले तर त्यांना खूप जास्त आवडतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी आपण सुरुवातीला एक कप इथे प्रीमिक्स घेतलेलं आहे, इथे मी चॉकलेट प्रीमिक्स वापरलेलं आहे। हे तुम्हाला जिथे केकचं सामान मिळतं तिथे मिळून जाईल। आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत 1 टेबलस्पून तेल, जे आपण रेग्युलर तेल वापरतो ते। त्यानंतर आपण ह्यामध्ये चॉकलेट एसेन्स टाकून घ्यायचं आहे, साधारण 4 ते 5 ड्रॉप्स। त्यानंतर आपण ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून ह्याचं एक बॅटर बनवून घेणार आहोत। सुरुवातीलाच खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे, आवश्यकतेनुसार ह्यात पाणी टाकत जायचं आणि ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत आपण। आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी परफेक्ट अशी अशी कन्सिस्टन्सी झालेली, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। त्यानंतर मी इथे घेतलेल्या आहेत ह्या वाट्या, जो आपल्या घरात रेग्युलर वाट्या असतात त्या। त्यानंतर आपण ह्यामध्ये आता तेल टाकून घेऊया थोडंसं, व त्याच्यावरतून आपण बटर पेपर लावून घ्यायचं आहे असा सर्कलमध्ये कट करून घेतलेला। आपण छोटे छोटे केक बनवत आहोत त्यासाठी इथे वाट्यांचा वापर केलेला आहे। याकरता दुसरे मोल्ड देखील येतात, तुम्ही ते देखील वापरू शकता। त्यामध्ये आपण अर्धी वाटी हे सगळं प्रीमिक्स व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये मस्त असं एक वेगळा फ्लेवर येण्यासाठी व्हाईट चॉकलेट टाकून घेणार आहोत। हे टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी देखील चालेल। आता व्यवस्थित परत भरून झालेलं आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये इथे मी स्टँड ठेवून घेतलेलं आहे, त्याच्याखाली आपण एक ताट ठेवून द्यायचं दाखवल्याप्रमाणे। त्याच्यावरती ज्या आपल्या वाट्या आहेत त्या ठेवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशा बसलेल्या आहेत। त्यानंतर आपण ह्याला आता साधारण 30 ते 35 मिनिट मीडियम टू हाय हीटवर छानपैकी बेक होऊन देणार आहोत। आणि साधारण 35 ते 40 मिनिटानंतर हे परफेक्ट असे बेक झालेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता। आपण ह्यात एक टूथपिक टाकून बघूयात आणि टूथपिक आहे तशीच व्यवस्थित बाहेर आली, ह्याचा अर्थ आपला केक परफेक्ट असा शिजलेला आहे। आता या वाट्या व्यवस्थितपणे आपण बाहेर काढून घेऊयात। याला छान असं गार होऊन द्यायचं आहे साधारण 15 ते 20 मिनिट। आता व्यवस्थित असं थंड झालेलं आहे, त्याचं बटर पेपर देखील आपण काढून घेतलेलं आहे। त्याच्यावरतून आपण डेकोरेशनसाठी चॉकलेट सिरप वापरणार आहोत। आता हे चॉकलेट सिरप आपण असं टाकून घेणार आहोत। हे दिसायला अगदी मस्त कॅफे स्टाईल असे दिसतात। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यावर कुठलंही स्प्रिंकल वापरू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याला डेकोरेट करून घ्यायचं आहे। इथे मी रेनबो शेव टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता दिसायला अगदी मस्त असे दिसतात आहेत। आणि अशा रीतीने अगदी झटपट व छान असं लहान मुलांना आवडेल असे हे चॉकलेट मिनी केक आपले रेडी झालेले आहेत। तुम्हाला या रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। भेटत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राखा, बाय, टेक केअर।